नमस्कार मित्रांनो हिरॉनचे सूत्र म्हणजे हिरॉन्स फॉर्म्युला ह्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिरॉनच्या सूत्रावर आधारित काही प्रश्न सोडवले या सत्रात आपण त्यावरच आधारित आणखी काही प्रश्न सोडवूयात तर चला सुरुवात करू आपण ह्या प्रश्नाने एका व्यक्तीला एक त्रिकोणाकृती झेंडा बनवून घ्यायचा असतो ज्यांच्या बाजूंचे गुणोत्तर पाचास सात सातास आठ असेल आणि झेंड्याची परिमिती शंभर सेंटीमीटर असेल तर तो झेंडा बनवण्यासाठी किती क्षेत्रफळाचे कापड लागेल प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले आहे की झेंड्यांच्या बाजूंचे गुणोत्तर पाचास सात सातास आठ आहे या तीन बाजूंमधील एक गुणक सामायिक असेल ज्याच्या सोबत गुणल्यावर आपल्याला झेंड्याच्या बाजूंचे माप मिळेल समजूया तो सामायिक गुण वाय आहे त्रिकोणाकृती झेंड्याच्या तीन बाजू अनुक्रमे पाच वाय सेंटीमीटर सात वाय सेंटीमीटर आणि आठ वाय सेंटीमीटर असतील आता आपल्याला माहीत आहे की त्रिकोणाची परिमिती त्याच्या तिन्ही बाजूंच्या बेरजे एवढी असते म्हणून झेंड्याची परिमिती पाच वाय अधिक सात वाय अधिक आठ वाय आहे पण आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे की झेंड्याची परिमिती शंभर सेंटीमीटर आहे म्हणजे ह्या बेरजेचे उत्तर शंभर एवढे असेल आणि मग ह्या बाजूची पदे जोडून अशा प्रकारे वीस शंभर सोडवल्यावर वायचे मूल्य पाच मिळेल एकदा वायचे मूल्य मिळवून आपण झेंड्याच्या सर्व बाजूंचे मूल्य काढू शकतो म्हणून पाच वाय बरोबर पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस सेंटीमीटर अशा प्रकारे सात वाय बरोबर पस्तीस सेंटीमीटर आणि आठ वाय बरोबर चाळीस सेंटीमीटर आता आपल्याला झेंड्याच्या तिन्ही बाजूंचे माप माहीत आहे जसे की तुम्ही पाहू शकता की हा एक विषमभुज त्रिकोण आहे आणि आपल्याला याची उंची माहीत नाही आहे म्हणून क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण एकशे दोन पाया गुणिले उंचीच्या सूत्राचा उपयोग करू शकत नाही इथे आपण हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करूया असे समजूया ए बरोबर पंचवीस सेंटीमीटर बी बरोबर पस्तीस सेंटीमीटर आणि सी बरोबर चाळीस सेंटीमीटर आहे चला आधी अर्ध परिमिती एस चे माप काढूया जे मिळेल पन्नास सेंटीमीटर आता आपण कंसात एस वजा एस वजा बी एस वजा सीचे मूल्य काढूया काही अशा प्रकारे आता आपण हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून ह्याचे क्षेत्रफळ काढू मित्रांनो जसे की तुम्ही पाहू शकता हा खूप मोठा अंक आहे आणि आपल्याला आता ह्याचे वर्गमूळ काढणे बाकी आहे अशा वेळेला ह्या संख्यांना अवयवाच्या रूपात लिहून वर्गमूळ काढणे सोपे असते इथे आपण गुणिले पाच गुणिले दोन पंचवीसला ला पाच गुणिले पाच पंधराला पाच गुणिले तीन आणि दहाला ला पाच गुणिले दोन लिहून घेऊ आता मित्रांनो इथे संख्या पाच सहा वेळा आहे आणि संख्या दोन दोन वेळा आहे ह्या दोन्ही संख्यांना वर्गमूळाच्या बाहेर घेऊन आपण संख्या पाच ला तीन वेळा लिहूया आणि संख्या दोन ला एक वेळा आणि संख्या तीन ला वर्गमुळ्याच्या आत अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळेल हे म्हणून त्या व्यक्तीला झेंडा बनवून घेण्यासाठी दोनशे पन्नास वर्गमुळात तीन सेंटीमीटर वर्ग सेंटीमीटर कापड लागेल आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण टीईसी एकरूप दिलेले आहेत सोबतच आकृतीमध्ये काही बाजूंचे माप माहीत आहे आपल्याला त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डीई सीच्या क्षेत्रफळासोबत पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढायचे आहे मित्रांनो जसे की प्रश्नामध्ये दिलेले आहे की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डीई सी एकरूप आहेत आणि आपण जाणतो की एकरूप त्रिकोणांचे संगत भाग समान असतात म्हणजे ह्यांच्या संगत बाजू समान असतील म्हणून ए बी बरोबर डीई बी सी बरोबर ई सी आणि ए सी बरोबर डी सी म्हणून बाजू ए बी चे माप सात सेंटीमीटर असेल आणि त्रिकोण डीई सी मध्ये ई सी चे माप पाच सेंटीमीटर आणि डी सीचे माप चार सेंटीमीटर असेल आता आपण त्रिकोण ए बी सी मध्ये हिरोनच्या सूत्राचा उपयोग करून याचे क्षेत्रफळ काढूया समजा ए बरोबर पाच सेंटीमीटर बी बरोबर चार सेंटीमीटर आणि सी बरोबर सात सेंटीमीटर आहे तर सर्वात आधी आपण त्रिकोण ए बी सीची अर्धपरिमिती काढू जी असेल आठ सेंटीमीटर आता आपण कंसात एस वजा ए एस वजा बी आणि एस वजा सीचे मूल्य काढू ही आहेत याची मूल्ये आता आपण ही मुले हिरोनच्या सूत्रात घालूया हिरोनच्या सूत्रानुसार स्पष्टीकरण केल्यावर आपल्याला त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ चार वर्गमुळात सहा चौरस सेंटीमीटर मिळेल मित्रांनो आता तुम्ही त्रिकोण डीई सीचे क्षेत्रफळ काढू शकता का आपण पुन्हा हिरोनच्या सूत्राचा उपयोग करूया का नाही आपल्याला माहीत आहे की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डीई सी त्रिकोण आहेत आणि एकरूप त्रिकोणाचे एक क्षेत्रफळ समान असते म्हणून त्रिकोण डीई चे क्षेत्रफळ पण चार वर्गमुळात सहा चौरस सेंटीमीटर असेल या प्रश्नाचे उत्तर इथेच संपते का नाही आपल्याला पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ काढायचे आहे जे असेल त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डीई सीच्या क्षेत्रफळाच्या बेरजेवढे तर ह्या आकृतीचे क्षेत्रफळ असेल आठ वर्गमुळात सहा चौरस सेंटीमीटर मित्रांनो ह्या सत्रात फक्त एवढेच आज आपण हिरॉनच्या सूत्रासंबंधित काही प्रश्न सोडवले भेटूया पुढच्या सूत्रात धन्यवाद